वेलकम टू स्कॉलरशिप गाइडेंस सेंटर. आई एम अनिल जोशी सर एंड टुडेज टॉपिक इज पिप स्कॉलरशिप मैथ्स प्रॉफिट एंड लॉस पार्ट टू. इन द फर्स्ट पार्ट वी सी सम फॉर्मूले. फर्स्ट फॉर्मूला इज प्रॉफिट इज इक्वल टू एसपी माइनस सीपी. एसपी मीन सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस. एंड लॉस इज इक्वल टू और कॉस्ट प्राइस माइनस सेलिंग प्राइस. ओके, नाउ इन द सेकेंड पार्ट we will see some other examples. Okay, first example is Joe brought 400 eggs for rupees 2000. Baga ta 400 eggs kitna rupees ko liya hai 2000. Okay, during transport. Transport ka matlab ek jagah se dusri jagah jate samay 50 eggs fell down and broke. Jab ek 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 fell jali matlab padli aur broke jali matlab putli kharab jali barobar 50 eggs. He sold the rest of the eggs at rupees 6 each. Each manje har ek egg 6 rupees la vikla barobar. What profit did he make? Ase vicharlela aahe. Ata ithe kase karta ek baga. Pahilyanda apyala kay karava lagel. Baga 2000 rupees la tyane 400 egg getli barobar. Manje cost price of 1 egg barobar. Pahilyanda kay karava lagel apyala. Cost price of 1 egg. Ata baga cost price of 1 egg kashi kadnar. द टोटल प्राइस किती आहे 2000 डिवाइडेड बाय हाउ मेनी एग्स आर देयर 400. ओके, बघा 0000 कट 4 1 4 4 5 20 दैट इज रुपीज 5 बरोबर. मग आता मला सांगा 400 एग्स होती बरोबर, त्यापैकी 50 एग्स काय झाली ब्रोक झाली म्हणजे खराब झाली फुटली. मग आता किती एग्स आहे आपल्याकडे 350 एग्स. ओके, आता 350 एग्स आहे तर प्रत्येक एग त्याने किती रुपीजला सेल केलं बघा. He sold the rest of the eggs at rupees 6. म्हणजे 350 eggs 6 rupees ला बरोबर. म्हणजे त्याची प्राइस किती होणार 350 मल्टीप्लाई बाय 6 दैट इज द सेलिंग प्राइस. ओके, दैट इज 2100. मग आता कॉस्ट प्राइस किती आपली 2000. सेलिंग प्राइस किती आहे 2100 व्हिच इज ग्रेटर. एसपी इज ग्रेटर एंड देयरफॉर देयर एग्जिस्ट अ प्रॉफिट दैट इज एसपी माइनस सीपी. एसपी इज 2100 माइनस सीपी इज 2000 दैट इज रुपीज 100 प्रॉफिट. ओके, नाउ सी रुपीज 100 प्रॉफिट आंसर इज देयर ऑप्शन नंबर फर्स्ट. नाउ सेकंड क्वेश्चन इज ललित भाई ब्रॉट 70 कुकर्स एट रुपीज 800 ईच. आता बघा ललित भाई ने किती कुकर आणले 70 कुकर. एका कुकरची प्राइस किती आहे रुपीज 800. द कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्ट वॉज रुपीज 1250. आता एक लक्ष द्या जरा, पहिला 800 रुपीजला एक कुकर घेतला म्हणजे 70 कुकरची प्राइस कशी काढणार आपण 70 मल्टीप्लाय बाय 800 बरोबर आहे. ही झाली काय कॉस्ट प्राइस. पण तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपोर्ट जो असतो तो कॉस्ट प्राइस मध्ये काय करायचं असतं आपल्याला ऍड करायचं असतं बरोबर. मग आता म्हणजे जी काय प्राइस येईल त्याच्यामध्ये किती ऍड केले पाहिजे 1250 दॅट इज युअर व्हॉट कॉस्ट प्राइस. अँड सेलिंग प्राइस इज 63000. आता आपण कसं करणार बघा, हे बघा 70 × 800 कारण का एका कुकरची प्राइस किती आहे 800. 7 × 8 = 56 आणि हे 30 56000 प्लस ट्रान्सपोर्टचा किती केला खर्च त्याने 1250. दोघांची ॲडिशन जर केली तर किती येते बघा 05275 57250. अँड सेलिंग प्राइस इज हाऊ मच. शिअर सेलिंग प्राइस इज 63000. नाउ सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस देअरफॉर देअर एग्जिस्ट अ प्रॉफिट दॅट इज 63000 मायनस 53250 अँड यू गेट आन्सर ॲज 5750 5750 दॅट इज प्रॉफिट 5750 प्रॉफिट ऑप्शन नंबर 3. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज अ मर्चंट सोल 25 कॅप्स ॲट रुपीज 9.90 पर कॅप. इन दिस ट्रान्झॅक्शन ही इन्क्युअर अ लॉस ऑफ रुपीज 40. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ इच कॅप. आता जरा लक्ष द्या, एका मर्चंटने काय केलं 25 कॅप्स 9.90 पर कॅप या रेटने काय केलेलं आहे सेल केलेले आहे बरोबर 9.90 पर कॅप. इन दिस ट्रान्झॅक्शन ही इन्क्युअर अ लॉस ऑफ रुपीज 40 रुपीज त्याला काय झालेलं आहे लॉस झालेला आहे. विचारलंय का त्याला कॉस्ट प्राइस विचारलेली आहे बरोबर. आता इथे जरा लक्ष द्या 25 कॅप्स आहेत त्याच्यावर किती रुपीज लॉस झाला आहे त्याला 40 रुपीज झालेला आहे. बघा 25 कॅप्सवर 40 रुपीज लॉस आहे. मग एका कॅपवर किती लॉस कसं काढणार आपण
40 डिवाइडेड बाय 25 बरोबर बघा आपण काय करणार 40 डिवाइडेड बाय 25 25 1 जा 25 10 minus 5 5 3 minus 2 1 आता वरून 0 घेतला तर इथे काय द्यावा लागतो पॉइंट द्यावा लागतो माहिती आहे तुम्हाला 25 6 जा 150 आणि वर मी 0 दिला म्हणजे याचा अर्थ काय झाला एका कॅप मागे झाला 1.60 लॉस झाला बरोबर आहे एका कॅप मध्ये लॉस किती झाला 1.60 बरोबर मग आता कॉस्ट प्राइस कशी काढायची असते ते एसपी प्लस लॉस सेलिंग प्राइस किती आहे बघा एक मिनिट सेलिंग प्राइस किती आहे त्याची कॅप ऍट रुपीज 9.90 पर कॅप एसपी किती आहे 9.90 बरोबर आणि प्लस लॉस किती झाला लॉस किती आहे बघा 1.60 बरोबर 1.60 म्हणजे एका कॅपची कॉस्ट प्राइस किती असणार लॉस प्लस सेलिंग प्राइस ना हे 0 9 प्लस 6 15 1 कॅरी 9 प्लस 2 11.50 बघा हे काय आंसर 11.50 दैट इज ऑप्शन नंबर 2 इज योर आंसर मगन सेट सोल्ड 52 लीटर्स ऑफ मिल्क फॉर रुपीज 2184 एंड अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 364 फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ मिल्क पर लीटर ओके आता किती लीटर दूध आहे बघा आधी कॉस्ट सेलिंग प्राइस किती आहे 2184 बरोबर आहे आता याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे तर प्रॉफिट पण आहे बरोबर मग याच्यामधून जर का प्रॉफिट मी मायनस केला तर मला काय मिळणार आहे त्याची कॉस्ट प्राइस मिळणार 52 लिटर मिल्कची बघा एवढे रुपीज त्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट एवढा आहे म्हणजे हा प्रॉफिट याच्यातून काय करावं लागेल एसपी मधून मायनस बरोबर एसपी मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राइस म्हणजे मी काय करणार 2184 मायनस 364 बरोबर म्हणजे मला काय मिळणार आहे आपली कॉस्ट प्राइस ही जर सबट्रॅक्शन केली तर आंसर किती येणार 0 2 21 मायनस 3 18 दॅट इज 1820 ही काय झाली आपली कॉस्ट प्राइस किती लिटर दुधाची झाली मिल्कची झाली 52 लिटर तर विचारलंय काय तुम्हाला फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ मिल्क पर लिटर विचारलेली आहे बरोबर 52 लिटरला एवढे रुपये पडतात बरोबर एवढे रुपीज पडतात तर 1 लिटरला किती काय करणार 1820 डिवाइडेड बाय 52 1820 अपॉन 52 सी 52 3 जा 156 12 मायनस 6 6 7 मायनस 5 2 1 मायनस 1 0 0 कॅरी 52 5 जा सी 2 5 जा 10 अँड 5 3 जा 5 2 जा 10 1 कॅरी 5 5 जा 25 प्लस 1 26 ओके 35 दॅट इज रुपीज 35 पर लिटर दॅट इज ऑप्शन नंबर सिअर ऑप्शन नंबर 4 ओके नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज 12 डझन गव्हाज ब्रॉट फॉर रुपीज 864 वेअर सोल्ड फॉर रुपीज 650 ईच हाऊ मच इज द प्रॉफिट ऑर लॉस आता जरा लक्ष द्या 12 डझन आहे 1 डझन म्हणजे किती तर 1 डझन म्हणजे 12 मग 12 डझन म्हणजे किती तर 12 मल्टिप्लाय बाय 12 दॅट इज 12 स्क्वेअर अँड यू नो 12 स्क्वेअर इज 144 म्हणजे 144 किती रुपीजला घेतले 864 रुपीजला बरोबर आहे एवढं कळतंय आता आपण काय म्हटलंय बघा सोल्ड फॉर 650 ईच म्हणजे हे 144 किती रुपीजला सोल्ड केलेले आहेत 650 म्हणजे 144 मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल आपल्याला 650 दॅट इज युअर व्हॉट सेलिंग प्राइस ओके बघा सेलिंग प्राइस किती येणार 6.50 मल्टिप्लाय बाय 144 नाऊ सी 144 मल्टिप्लाय बाय 6.50 युअर आन्सर इज 936.00 दॅट इज व्हॉट युअर सेलिंग प्राइस अँड कॉस्ट प्राइस इज हाऊ मच 864 एस पी ग्रेटर दॅन सी पी देअर फॉर देअर एक्झिस्ट प्रॉफिट दॅट इज 936 मल्टिप्लाय बाय 864 अँड आन्सर इज 6 मायनस 4 2 13 मायनस 6 7 दिस इज 0 72 प्रॉफिट इज रुपीज 72 दॅट इज फर्स्ट ऑप्शन प्रॉफिट रुपीज 72 अ शॉपकीपर सेल 20 वॉचेस फॉर रुपीज 9000 अँड मेक्स अ प्रॉफिट ऑफ रुपीज 500 व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ वॉच आता इथे जरा लक्ष द्या प्रॉफिट 500 आहे बरोबर आणि एस पी किती आहे 9000 एस पी तून प्रॉफिट मायनस केला तर आपल्याला काय मिळणार आहे कॉस्ट प्राइस पण इथे काय विचारलंय सी पी ऑफ अ वॉच म्हणजे जी काय कॉस्ट प्राइस येईल त्याला काय करावं लागेल 20 ने काय करावं लागेल
डिवाइड करावे लागेल बरोबर मात्र कसं करणार बघा पहिल्यांदा काय करणार 9000 माइनस 500 आणि वर आंसर इज 8500 मात्र 8500 ला कितीने डिवाइड करायचं आपल्याला 20 ने बघा मग कसं येईल 0 0 कट 2 1 जा 2 2 4 जा 8 2 2 जा 4 1 कॅरी 1 वर 0 घेतलं तर काय होतं 10 2 5 जा 10 म्हणजे किती आंसर येणार 425 रुपीज 425 दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट इज युअर आन्सर द नेक्स्ट क्वेश्चन इज रोहित परचेस 3 डझन पेन्सिल्स ॲट द रेट ऑफ 3.5 रुपीज पर पेन्सिल 3.5 रुपीज म्हणजे किती सांगा 3.50 पैसा बरोबर 3.5 रुपीज म्हणजे 3.50 पैसा पर पेन्सिल म्हटलंय ही सोल्ड ऑल द पेन्सिल फॉर रुपीज 150 आता बघा 1 डझन म्हणजे किती तर 12 देन 3 डझन मीन्स 12 3 जा हो मच इट इज 36 3 डझन मीन्स हाऊ मेनी पेन्सिल्स 36 पेन्सिल्स ओके 36 मल्टीप्लाय बाय प्राइस ऑफ वन पेन्सिल इज 3.5 रुपीज दॅट इज 36 मल्टीप्लाय बाय 3.50 दॅट इज व्हॉट कॉस्ट प्राइस ऑफ पेन्सिल ओके अँड दिस इज व्हॉट सेलिंग प्राइस ऑफ पेन्सिल Now see 3 dozen is equals to 3 into 12 that is 36 pencils multiply by cost of one pencil is 3.50 and if you multiply then get answer as 126.00 okay and SP is how much 150 that is SP minus CP is equals to profit selling price is 150 cost price is 126 and you get profit as rupees 24 now see profit of rupees 24 option number 2 is your answer. If a car is purchased for 65,000 rupees and sold 54,000 rupees, then how much was the loss? Very easy. Share 65,000 minus 54,000. Answer is 5 minus 4, 1, 6 minus 5, 1. That is 11,000. Share loss of rupees 11,000. Option number 4. Okay. Which of the following statement is true? If cost price is greater than selling price, then there is a profit. आता बघा cost price जर selling price पेक्षा greater असेल तर profit होईल का नाही that is wrong. If selling price is greater than cost price, then there is a loss. हे पण काय असेल wrong असेल बरोबर loss नाही होत तर ते profit होतो. If SP is less than cost price, then there is a profit. Selling price less असेल cost price पेक्षा तर profit होईल का नाही होणार. If cost price is less than selling price, then there is a profit. That means option number 4 is your right answer. Okay. This ends your part 2 of profit and loss. अगर आपको मेरा वीडियो अच्छा लगता है तो आप क्या करो? Like, subscribe and share करो. Thank you.